नमस्कार प्रेक्षकांनो लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता काकू ही राघव आणि सिंधूच्या बेडरूममध्ये आलेली असते काकू आता सिंधूकडे रागाने बघत असते तेव्हा राघव म्हणतो की काकू एवढं रागाने बघू नकोस ग तू अगं ती आपली सिंधू आहे तेव्हा लगेचच सिंधू काकूला काकू अशी हाक मारते तेव्हा आता राग येऊन काकू सिंधूवर धावून जाते आणि हात उचलत म्हणते की मला काकू म्हणायची तुझी हिंमत कशी झाली पुन्हा आता राघव हा काकूला समजावतो राघव म्हणतो की काकू अगं ऐक ना ही आपली सिंधूच आहे खरंच मी खरं सांगतोय तुला तेव्हा आता काकू म्हणते की राघव हिच्या नादाने तू आत्तासुद्धा खोटं बोलायला लागला आहे तेव्हा आता राघव म्हणतो की नाही हे सत्य आहे काकू राघव म्हणतो की काकू माझ्यावर विश्वास ठेव कारण त्यामागे कारणही तसंच आहे मी हे सत्य लपून ठेवलं ना तेव्हा आता काकू म्हणते की राघवा मी तुझ्यावरती कसा विश्वास ठेवू की तू खरंच बोलतोय तेव्हा आता राघव म्हणतो की काकू प्लीज माझं तू एकदा म्हणणं ऐकून घे असे म्हणत आता राघव काकूला सगळी हकीकत सांगतो काकू आता राघवचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत असते तेव्हा आता सिंधूने कसे मधूला रंगे हात पकडले होते आणि त्यावेळी सिंधू मधुला म्हटलेली होती की मी तुम्हाला रंगे हात पकडले तेव्हा नाही तुमचं हे सत्य मधुताई मी घरच्यांसमोर आणील तरच नाव सिंधू लावी हे सगळं आता राघव आता काकूला सांगत असतो तर आता त्यावेळेस मधूने सावीला किडनॅप केलेले असते आणि सिंधूला सांगितलेलं असतं की सिंधू तुझी सावी ना माझ्या ताब्यात आहे आणि ज्या दिवशी माझं सत्य तू घरच्यांना सांगशील ना त्या दिवशी मी तुझ्या सावीला ते ऐकताच आपण म्हणजे सिंधूने कसे मधूच्या कानाखाली मारली हे देखील आता राघव काकूला सांगत असतो आणि त्यानंतर सावीला घेण्यासाठी जात असताना सिंधूला ढकलून देऊन मधूने कशी खोल दरीत फेकली हे देखील आता राघव काकूला सांगतो आणि आता दरीत पडलेली असताना गोदामावशी आता लाकडे गोळा करण्यासाठी कशी जंगलात आली होती आणि गोदामावशीला कशी सिंधू दिसली तेव्हा आता गोदामावशीला सिंधू दिसताच गोदामावशीने सिंधूला घरी नेले आणि मग आता इकडे आईचं दुखायला लागलं आणि जेव्हा मी आता मंदिरात गेलो होतो त्यावेळेस आता सिंधू ही कशी कृष्णा बनली आणि मंदिरात कशी होती हे राघव आता काकूला सांगतो राघव आता मंदिरात ज्यावेळेस सिंधूला बघतो त्यावेळेस सिंधू ही कृष्णाच्या रूपात राघव समोर आलेली असते तेव्हा आता कृष्णाने राघवला सांगितलेले असते की आपण तुझ्यासाठी तुझ्या मदरची काळजी घेण्यासाठी तुझ्या घरी येऊ पण आपल्यासुद्धा काही अटी आहेत तर राघवने त्या सगळ्या आटी कशा मान्य केल्या आणि आता सिंधूला राघव कसा घरी घेऊन आला याची सगळी हकीकत राघव आता काकूला सांगतो आणि आता सिंधूने सुद्धा काकूला हकीकत सांगत सांगितलेले असते की मग आपण आता गोदा मावशीकडे आलो आणि गोदा मावशीला सांगितले की मावशी या कृष्णाला सक्सेस मिळणार जोपर्यंत सावी सापडत नाही तोपर्यंत मला गप्पच राहावं लागणार हे सगळे बोलणे आता राघव काकूला सांगतो त्यानंतर आता।, आता गोदा मावशीला एक मुलगी दत्तक पाहिजे असे आपण मधूला कसे सांगितले आणि मधूने माझ्याकडे एक मुलगी आहे मी माझ्या पार्टनरशी बोलते पण गोदा मावशीला का एकदा दत्तक मुलगी मिळाली की तुला लगेच हे घर सोडून जावं लागेल ही मधूची डील आता सिंधू ही काकूला सांगते तेव्हा आता काकूला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि आता गोदामावशीला दत्तक घेण्यासाठी आता सावीचा फोटो मधूने दाखवलेला असतो तेव्हा मधूने जो फोटो दाखवला त्या मुलीला आपल्याला बघायचंय असे सिंधूने मधुला सांगितलेले असते आणि मग मधूने होकार सावीला कसे भेटण्यासाठी गेलो आणि आता शकुंतला देवीने सावीला कसे बेशुद्ध अवस्थेत भर अंधारात आपल्याला दाखवले हे सगळं सत्य आता सिंधू सुद्धा काकूला सांगत असते आणि त्यावेळेस आपली आणि सावीची कशी भेट झाली सावीला आपण कसे भेटलो आणि त्यानंतर आता शकुंतला देवीने आता सावीला आणलेले होते पण अंधारात शकुंतला देवीच्या हातातील बांगड्या आपण कसे ओळखल्या आणि त्यानंतर सी बी आयच्या वेशात जाऊन आपण शकुंतलाच्या समोर कसे आलो हे सगळं सत्य आता राघव आणि सिंधू काकूला सांगत असतात तेव्हा आता शकुंतलाने सिंधूला सगळं काही खरं सांगितलेलं असतं शकुंतला म्हटलेली असते की सगळ्यांना असंच वाटतं आहे की सिंधू घर सोडून पळून गेली पण त्या मधोराणीने सिंधूला डरीत ढकलून दिलं आणि एवढंच काय तर सिंधूचा मुलगा आहे जो अंकुर तो देखील जिवंत आहे ते सत्य शकुंतलाकडून आता सिंधूला कळालेले असते आणि याचीसुद्धा सगळी हकीकत आता सिंधू आणि राघव काकूला सांगतात तर काकूला मोठा धक्काच बसलेला असतो आणि खऱ्या अर्थाने आज काकूला राघव आणि सिंधू वरती पुन्हा विश्वास बसलेला असतो आणि पुन्हा आता काकू म्हणते की नाही नाही राणी असं करणं शक्यच नाही तेव्हा आता सिंधू म्हणते की काकू आमच्यावरती विश्वास ठेवा तेव्हा हात करत काकू म्हणते की राघव अरे या चोरट्या मुलीवर तू कसा विश्वास ठेवू शकतोस काकू म्हणते की आणि राणीला आपण किती वर्षापासून ओळखतोय राघव तुझी तर ती खूप बेस्ट फ्रेंड आहे तेव्हा ती कधी असं करू शकेल का तेव्हा ते ऐकून आता सिंधू पटकन काकूच्या पायाजवळ बसते आणि काकूचे पाय धरत म्हणते की काकू तुम्हाला जे सध्या दिसतंय ना तसं काहीच नाही सिंधू म्हणते की अहो कोणत्याही गुन्हेगाराला तो निर्दोष आहे हे सिद्ध करण्याची एक संधी मिळते काकू तेव्हा आता मी तर तुमची सिंधू आहे या घरची सून आहे काकू मला एक संधी देणार नाही का तुम्ही ते ऐकून आता काकूला पुन्हा धक्का बसतो सिंधू म्हणते की फक्त मला तुम्ही एक संधी द्या त्या मधूचं सत्य सगळ्यांसमोर आणण्याची वेळ आली आहे आता काकू ते ऐकून आता काकू म्हणते की मला त्या अगोदर राणीशी बोलावं लागेल ते ऐकून सिंधूला देखील मोठा धक्का बसलेला असतो खडकन सिंधू उठून उभा राहत राघवकडे बघते आणि पुन्हा काकूकडे तर आता काकूला काय करावी नाही काय नाही हे समजत नसते तर सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो आणि काकू आपल्यावरती विश्वास ठेवत का नाही येत याचा देखील आता सिंधूला मोठा अचंबा वाटत असतो आणि आता इकडे राणी तिच्या बेडरूममध्ये तिने सिंधूचे भिंतीला पाच ते सहा फोटो लावलेले असतात आणि त्या सगळ्या फोटोसमोर रागाने चाकू घेऊन येत राणी त्या फोटोवरती सपासप वार करते आणि आता सिंधूचे सगळे फोटोवरती चाकूचे वार करून ते फोटो आता मधूने फाडलेले असतात त्या फोटोवरती चाकू ठेवून लगेचच रागाने मधू म्हणते की सिंधू प्रत्येक वेळेस तू माझ्याकडून माझं सगळं हिरावून घेतलंस रागाने मधू त्या फोटोकडे बघत म्हणते की तुझ्यामुळे माझा राघव माझ्यापासून दूर गेला आणि त्याला मिळवण्यासाठी मी किती प्रयत्न केले मधू म्हणते की पण तू राघववरती काय जादू केली होती सिंधू काय माहिती तो माझ्याकडे फक्त मैत्रीण म्हणूनच बघायचा राया गेल्यानंतर माझ्याकडे फक्त एकमेव आधार होता तो फक्त माझा राघव म्हणून मी विचार केला की राघवच्या म्हणजे तुझ्या बाळाला जर जन्म दिला तर राघव माझा होईल आणि मग राघवच्या मनात माझ्याबद्दलचं प्रेम वाढेल त्याला ना माझ्या प्रेमाची जाणीव होईल आणि पुन्हा मग राघव माझ्या प्रेमात पडेल असा मी त्यावेळेस विचार केला होता असे आता मधु सिंधूच्या फोटोकडे बघत बोलत असते पण नाही सिंधू त्यावेळेस देखील तू तसं होऊ दिलं नाही पण आता नाही आहे आता गोष्टीही बदलल्या आणि परिस्थितीही बदलली सिंधू इतकी वर्ष प्रतीक्षा करत असलेली माझी प्रतीक्षा आता संपली आणि राघवला माझ्या प्रेमाची जाणीव झाली फायनली राघव आता माझा होणार आहे असे आता मधु सिंधूच्या फोटोकडे बघत बोलत असते तेव्हा आता राघवला मी तुझ्याजवळ कधीही येऊ देणार नाही आणि राघवच्या मनातली तुझी जागा आता फायनली मी घेतली असे आता मधु ही सिंधूच्या फोटोकडे बघत बोलते तर आता मधू म्हणते की आता तुला राघवच्या मनात काय या घरात सुद्धा स्थान नाहीये आणि तुझं अस्तित्व सिंधू मी पूर्ण संपून टाकलंय हे आता मधू सिंधूच्या फोटोसमोर सांगते आणि ते सांगत असतानाच रुक्मिणी काकू ह्या सि मधूच्या दरवाजाजवळ येतात आणि पडद्याच्या आडून मधूचे ते सगळे बोलणे ऐकतात तेव्हा आता काकू म्हणते की तुला काय वाटलं होतं कृष्णा बनून तू या घरात येशील आणि राघव तुझ्या प्रेमात पडेल काय तेव्हा ते आता मधु तूं, म्हणते की पण मी इथे आहे ना असं मी कसं होऊन देईल आणि म्हणून मी तुझ्या जाळ्यात अडकवलं मधु म्हणते की तुझ्याच खुनामध्ये तुलाच जबाबदार धरलं मी सिंधू ते ऐकून आता काकूच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि आता सगळं सत्य मधुच्या तोंडातून काकू समोर आलेले असते तर आता मधु म्हणते की आमचे घरचे बिचारे त्यांचा ना माझ्यावरती खूप विश्वास आहे आणि याच विश्वासाचा मी स्वतःसाठी व्यवस्थित फायदा करून घेतलाय असे आता मधू सिंधूच्या फोटोसमोर बोलत असते तेव्हा आता सिंधूच्या फोटोकडे बघत मधू म्हणते की सिंधू तू मधूशी पंगा घेतलायस आणि मधूला हरवणं एवढं सोपं नाहीये तेव्हा आता ते सगळे फोटो समोर धरत मधु म्हणते की राघवला मिळवण्यासाठी मी किती काय काय नाही केले आणि मी त्यासाठी सगळ्यांशी पंगा घेतला मधू म्हणते की सिंधू प्रत्येक वेळेस तू माझ्या मार्गात आली आणि प्रत्येक वेळेस तूच यशस्वी ठरली पण आता नाही मधू म्हणते की रुक्मिणी काकूला सुद्धा मी तुझ्या अगेन्स्ट भडकवलं होतं पण त्यांचं देखील तू मन जिंकलंस आणि नंतर मग मी पॅरालिसिस होण्याचं नाटक केलं आणि घरच्यांची सिंपती मिळवली ते ऐकताच काकू मोठे डोळे करून काकूला मोठा धक्का बसलेला असतो की पण तुला माझं सत्य कळलं होतं सिंधू आणि तू माझं सत्य घरच्यांना सांगशील दिली होती आणि मग मी तुझ्या मुलीला सावीला किडनॅप केलं ते शब्द मधुचे ऐकताच आता काकूला तिसरा मोठा भयानक धक्का बसलेला असतो आ करून काकू ही फक्त मधूचे बोलणे ऐकतच असते मधु म्हणते की मी तुला सांगितलं होतं की सावीला जर तुला सुखरूप बघायचं असेल तर स्वतःच तोंड बंद ठेव पण तू माझं एकही ऐकलं नाही उलट तुम्हाला धमकी दिली आणि मलाच ब्लॅकमेल करायला निघाली सिंधू त्या वादामध्ये आणि त्या झटापटीत माझा तुला धक्का ब लागला आणि मग तू दरीत कोसळलीस ते ऐकताच आता काकूला काय बोलावे काय करावे समजतच नसते काकू आता थरथरलेली असते आणि पूर्ण घाबरलेली असते लगेचच आता मधु म्हणते की सिंधू तुझा तर बंदोबस्त केलाय मी आणि आता घरचे तुझ्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही पण तुझी ती मुलगी आहे ना सावी ती अजून जिवंत आहे तेव्हा आता मधू विचार करते की तिने जर तोंड उघडलं ना तर खूप मोठा होईल आणि घरचे सगळे तिच्यावर विश्वास ठेवतील तेव्हा नाही तिचा सुद्धा काहीतरी बंदोबस्त करायलाच हवा असे आता मधु सिंधूच्या फोटो समोर आणि तो फोटो पुन्हा भिंतीला लावते आणि लगेच मेनबत्ती हातात घेऊन मधू तो सिंधूचा फोटो आता जाळून टाकते आणि मधूने आता सिंधूच्या त्या फोटोला पूर्ण पेटवलेलं असतं तर इकडे काकूला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता मधूने त्या फोटोला आग लावलेली असते आणि डस्टबिन मध्ये मोठा जाळ होऊन तो फोटो पडलेला असतो तर तेवढ्यात काकू दरवाजा उघडते आणि काकूने दरवाजा उघडताच काकू ही मधूकडे बघते तर पटकन आता काकूला बघून देखील मधुला खूप मोठा धक्का बसलेला असतो पटकन तिच्या हातातील चाकू ही पाठीमागे लपवते आणि आता काकू ही मधुसमोर येते तेव्हा तो जाळ आणि तो धूर बघून काकू त्याच्याकडे बोट करत म्हणते की राणी हे काय आहे तर घाबरलेली राणी म्हणते की कचरा जाळत होते तेव्हा आता काकू म्हणते की अगं अपघात होऊ शकतो याने तर आता मधू काकूची माफी मागत म्हणते की सॉरी काकू तर आता मधू म्हणते की तुम्ही इथे का आलात का काम होतं का तर काकू म्हणते हो तर तेवढ्यात पाठीमागून मागून राघव आणि सिंधू तिथे येतात तेव्हा आता काकू म्हणते की राघवा मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती अरे तुला राणीशी लग्न करायचंय तर लगेचच राघव हो असे म्हणत मान हलवतो काकू म्हणते की पण मला हे लग्न मान्य नाही तेव्हा आता मधू देखील मोठे डोळे करून काकूकडे बघू लागते तेव्हा आता काकू म्हणते की लग्न म्हणजे काय तुम्हाला भातुकलीचा खेळ वाटला की काय ते काकूचे बोलणे ऐकून आता सिंधू सुद्धा होऊन खुश झालेली असते आणि लगेच खुश होऊन हसून सिंधू ही टाळ्या वाजू लागते तर काकू म्हणते की तुला का आनंदाच्या उकळ्या फुटल्यात आत। तेव्हा आता काकू म्हणते की जमिनीवर ये तर केसाला हात लावत सिंधू म्हणते की आपल्याला ना तुझा डिसिजन आवडलाय काकू म्हणते की रत्न पारख्यांची सून म्हणून अजून मी तुला स्वीकारलेलं नाहीये लक्षात आहे ना तुझ्या तर आता लगेचच काकू ही सिंधूच्या हाताला धरून सिंधूला म्हणते की चल तू अगोदर बाहेर हो आणि सिंधू आता काकूला बाहेर घेऊन जाते पटकन आता मधु तिच्या हातातील चाकू त्या डस्टबिनमध्ये टाकते आणि आता घाबरतच मधू आता राघव समोर येते आणि म्हणते की अरे राघव आता काय करायचं तेव्हा आता राघव म्हणतो की बघू तर मधू म्हणते की काहीही करून काकूंना कन्व्हिन्स करायलाच हवं मधू म्हणते की काकूने जर घरात आपल्या लग्नाला नकार दिला तर आपलं नातं कोणीच ॲक्सेप्ट करणार नाही राघव तेव्हा आता राघव म्हणतो की मधू तू काही काळजी करू नको सगळं मी आहे ना मी बोलेन काकूशी तेव्हा आता मधू म्हणते की राघव पण मला एक गोष्ट कळत नाही काकू नाही का म्हणाल्या राघव तर मधू म्हण मधूकडे बघत राघव म्हणतो की किती विचार करतेस तू मधू तेव्हा आता मधू म्हणते की मी विचार करते की मला ही गोष्ट डायजेस्टच होत नाही की काकू नाही म्हणाल्या म्हणून राघव मधू म्हणते की राघव तुला तर चांगलंच माहिती आहे काकू मला कायम सपोर्ट करतात पण नेमकं आज त्या माझ्या विरोधात का बोलल्या तेच मला काही कळत नाही असे आता मधू राघवला बोलते तेव्हा आता मधू म्हणते की नेमकं काकू का, का नाही म्हणाले ते मी बघते आणि मधू जाऊ लागते तर तेवढ्यात राघव पुन्हा मधूला थांबवतो आणि म्हणतो की नाही नाही मधू तू आत्ता जाऊ नकोस सकाळी उद्या बोलतो काकूंशी कारण सकाळी काकूचा मूड चांगला असेल राघव म्हणतो की आधी अरे मधू तू फार विचार करते जस्ट रिलॅक्स आपण सकाळी बघू मधू आता राघवकडे बघू लागते तेव्हा आता मधू म्हणते की राघव तू खुश आहे ना आपल्या लग्नाबद्दल आणि तू सांगशील ना त्यांना आपल्या दोघांच्या लग्नासाठी मधू पटकन आता राघवला मिठी मारते आणि म्हणते की राघव काहीही करून काकूंना आपण कन्व्हिन्स करायलाच हवं तेव्हा आता राघव मधूकडे बघतो आणि म्हणतो की रिलॅक्स मधू आपण काहीतरी करू आणि यातून नक्कीच काहीतरी मार्ग काढू असे म्हणत आता राघव मधूला समजावतो राघव म्हणतो की मधू उद्याचा दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे तेव्हा प्लीज कम डाऊन आणि येतो असे म्हणत राघव आता ताड ताड मधूच्या रूममधून बाहेर निघून जातो तर इकडे मधूला मोठा धक्का बसलेला असतो इकडे आता काकू ही सिंधूला घेऊन तिच्या बेडरूममध्ये आलेली असते तेव्हा सिंधू आता काकूचे आभार मानते सिंधू म्हणते की काकू थँक्यू सो मच सावी आणि विनूवरती विश्वास ठेवून तुम्ही मला एक संधी दिली तेव्हा आता सिंधू म्हणते की थँक्यू व्हेरी मच काकू एका आईला तुम्ही समजून घेतलं तेव्हा आता काकू ही सिंधूकडे बघते आणि म्हणते की माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देशील का काकू म्हणते की तू खरंच आमची सिंधू आहेस का तर म काकूच्या डोळ्यात बघून सिंधू म्हणते की अगदी खरं मी तुमचीच सिंधू आहे आणि लगेचच काकू म्हणते की विनायका आणि काकूच्या डोळ्यात पाणी आलेले असते आणि भरल्या डोळ्यांनी काकू आता सिंधूला मिठी मारते आणि आता खऱ्या अर्थाने आपली सिंधू आपल्याला पुन्हा मिळाली याचा काकूला देखील खूप आनंद झालेला असतो आणि काकूने आपला स्वीकार केला यामुळे सिंधूला देखील आनंद झालेला असतो आणि दोघीही एकमेकींच्या मिठीत आलेल्या असतात तेव्हा आता ते लगेचच राघव देखील तिथे आलेला असतो तर सिंधू म्हणते की काकू तुम्हाला असं का वाटलं की मी नसताना तुम्हाला कोणी धक्के देणार नाही म्हणून तेव्हा आता काकू म्हणते की तू नसली तर घर कस शांत असतं कुणी कुणाशी बोलत नाही तेव्हा आता लगेचच रागाव म्हणतो की अच्छा काकू म्हणजे तुला सरप्राईज आवडलं तर तर लगेचच काकू म्हणते की सरप्राईज अरे गाढवा याला शॉक म्हणतात शॉक आणि तो सुद्धा वाईट शॉक राघव कडे बघत आणि सिंधूकडे बघत आता काकू म्हणते की ही काय पद्धत आहे का अरे तुम्हा दोघांना एकालाही वाटलं नाही की मला अगोदर हे सगळं सांगावं म्हणून घरातल्या सगळ्यांना म्हणजे कुणाला तरी विश्वासात घ्यावा आणि त्यांना सत्य सांगावं असं एकदा सुद्धा तुम्हाला वाटलं नाही का तेव्हा आता सिंधू म्हणते की काकू राघव पासून देखील मी हे सत्य लपून ठेवलं होतं की तुम्ही घरच्यांपैकी एकाला जरी सत्य सांगितलं असतं ना तरी देखील आम्ही राणीवर एकदा एकाने सुद्धा विश्वास ठेवला नसता तेव्हा आता सिंधू म्हणते की बरोबर आहे काकू तुमचं आणि मला एक वेळ तसंच वाटलं होतं की घरातल्या सगळ्यांना विश्वासात घेऊन सांगावं तेव्हा आता सिंधू म्हणते की पण सावीकडे बघून मला गप्पा बसावं लागलं त्या मधूने जर माझ्या सावीचं काही बरं वाईट केलं असतं तर तेव्हा आता सिंधू म्हणते की काकू ती बाई खूप विचित्र आहे कोणत्याही थराला जाऊ शकते ती काकू म्हणते मान्य आहे मला पण आपण सगळ्यांनी मिळून मग सावीला शोधलं असतं ना तेव्हा आता काकू म्हणते की मधू सारखी माणसे फार वाईट असतात एकदा का ती जीवावर उठली ना मग ती कोणाचा तरी घातच करतात काकू म्हणते की मग आम्हाला खरी तू कोण आहे हेच माहिती नव्हतं तर मग आम्ही काय करणार तेव्हा सिंधू म्हणते की खरंच चुकलं माझं काकू पण माझा नाविलाज होता मी जर सत्य त्यावेळेस तुम्हाला सांगितलं असतं तर सावीच्या जीवाला धोका होता तेव्हा त्या राघव म्हणतो की काकू सिंधू अगदी बरोबर बोलते अगं आमच्या लग्नाच्या दिवशी सुद्धा त्या मधूने हेच केलं होतं कृष्णाने सिंधूचा खून केला हे तिने सगळ्यांसमोर सिद्ध केलं आणि आमच्याकडे त्यावेळेस मधूच्या विरोधात कुठलाही पुरावा नव्हता काकू त्यामुळे आम्हाला काही बोलताही आलं नाही आणि करताही आलं नाही आणि सांगताही आलं नाही काकू म्हणते की वाटलं होतं त्यापेक्षा ही राणी तर खूपच भयंकर निघाली तेव्हा आता राजेश्री म्हणते की पण आता काय करायचं तर सिंधू म्हणते की आता काही नाही सिंधू म्हणते की आता जसं चालू आहे ना तसंच ठेवायचं काकू म्हणते की म्हणजे तर सिंधू म्हणते की म्हणजे मी घरात कोण आहे ना हे आता तुम्ही सांगायचं नाही तर काकू सुद्धा आता अवाक झालेली असते काकू म्हणते की राघव अरे ही काय बोलते काकू म्हणते की म्हणजे हे नाटक चालू ठेवायचं का तर सिंधू म्हणते हो काकू तर आता काकू म्हणते की अगं पण हे असं किती दिवस चालू ठेवायचं नाटक तेव्हा आता राघव म्हणतो की काकू अजून थोडे दिवस तर आता विचार करत काकू म्हणते ठीक आहे तेव्हा आता काकू म्हणते की पण प्लान काय राघव म्हणतो प्लान रेडी आहे काकू तर काकू म्हणते की अरे मग सांगा ना मला पटकन तर सिंधू म्हणते सांगते आणि आता लगेच सिंधू तिचा प्लान आता काकू आणि राघवला सांगते तो प्लान ऐकून आता काकू म्हणते की सिंधू तुला खात्री आहे ना हा प्लान नक्की यशस्वी होईल म्हणून तर सिंधू म्हणते की शंभर टक्के काकू तेव्हा आता सिंधू म्हणते की शंभर टक्के काकू आणि आता तुम्हीसुद्धा सोबत आहात ना तेव्हा हा प्लान अगदी शंभर टक्के एक्झिक्यूट होईल राघव काकूला समजावतो आणि म्हणतो की काकू तू काही काळजी करू नकोस आपण जसं ठरवलं ना अगदी तसंच होईल तर काकूने सुद्धा आता होकार दिलेला असतो आणि आता काकू देखील राघव सिंधूच्या प्लानमध्ये आता सहभागी झालेली असते तर आता सिंधू म्हणते की तेव्हा मधू काय आहे ना हे घरच्यांसमोर आपण आणूच तर आता काकूने होकार देऊन काकू म्हटलेले असते की हो जेव्हा पृथ्वीवर दैत्य त्रास देत होते तेव्हा देवी त्या ते दैत्यांचा सहार करण्यासाठी पृथ्वीवर आली होती आणि लगेचच काकू म्हणते की या नवरात्रीला रत्नबारख्यांची सून ही सिंधू या राणी नावाच्या दैत्याचा सहार करणार आहे ते काकूचे बोलणे ऐकताच आता सिंधू खूप खुश झालेली असते आणि आता त्यानंतर आता इकडे मधू ही दरवाज्यात आलेली असते आणि दरवाजात आलेल्या मधूकडे बघताच आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो कारण मधूच्या तोंडाला अंगाला सगळा चिखल लागलेला असतो तेव्हा आता मधूकडे बघत राजेश्री म्हणते की अगं हे सगळं काय झालं सिंधू काकू सगळ्याजणी आता दरवाज्यासमोर आलेल्या असतात तर आता लगेचच मधू म्हणते की आई मला प्लीज आतमध्ये जाऊ द्या ना मी तुम्हाला सगळं नंतर सांगते पण मला अगोदर आंघोळ करायची तेव्हा आता लगेचच कृष्णा म्हणते की आजी बात नाही तुला आतमध्ये जाता येणार नाही तेवढं आता राजेश्री म्हणते की हे काय शि कृष्णा तू हे असं कधीच बोलू शकत नाही आणि हे घर माझं आहे तेव्हा तू मधूला अडवू शकत नाही तर लगेचच पुढे येत काकू म्हणते की पण मी अडवू शकते ना तर लगेचच सगळेजण काकूकडे बघू लागतात आणि सिंधूसुद्धा आता खुश झालेली असते तर मधूला मात्र मोठा धक्का बसलेला असतो आणि काकूने खऱ्या अर्थाने मधूला घराबाहेर ठेवून घराबाहेर काढण्याची पहिली पायली ओलांडलेली असते तेव्हा आता या नवरात्रीला रत्नपारख्यांची गृहलक्ष्मी बनवून सिंधू कशी आता मधु नावाच्या दैत्याचा सहार करते आणि रत्नपारख्यांची खरी सोन होऊन राघव सिंधूचे चौकोनी कुटुंब कसे एकत्र होते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा